क्रांतिगुरु महात्मा ज्योतिराव फुले तसेच विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही गुरु शिष्य संयुक्त जयंती समिती आयोजित ज्योती जन्म उत्सव 2024 महोत्सवाच्या संपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. समता परिषदेचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सातपूर अशोकनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून या गुरु शिष्य जयंती महोत्सवानिमित्त समाज प्रबोधन केले जाते. याच गुरु शिष्य जयंती समितीच्या कोर कमिटीच्या वतीनं नुकतीच 2024 महोत्सवाच्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन समितीच्या अध्यक्षपदी पोपटराव जेजूरकर, कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट वसुधा कराड, उपाध्यक्षपदी हिमलताताई कांडेकर व रवींद्र देवरे, सरचिटणीसपदी शिवाजी काळे, चिटणीस तुषार बंदुरे, सचिवपदी जुनेद शेख, प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे. आज सकाळी सातपूर अशोकनगर रोड वरील भव्य चांताराजा मैदान येथे या समितीच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने संपर्क कार्यालयाचं तसेच स्टेज बांधकामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या गुरु शिष्य जयंती ज्योती जन्म उत्सव 2024 महोत्सवानिमित्त 11 एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीनं यावेळी देण्यात आली असून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गुरु शिष्य जयंती जन्मोत्सव त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यामध्ये सर्व आपल्या सातपूर विभागातील नाशिकमधील नगरसेवक असतील, आमदार असतील, ते सर्व आले. मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले सर्व महापुरुषांना. आणि आता भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर आमचा 11 तारखे आपला जो 11 तारखेचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम असा छानपैकी ठेवलेलं आहे का एक पुण्याची टीम आहे आणि एक मुंबईची टीम आहे. त्या दोन्ही टीम मिळून ते 3 तासाचा भरगच्च असा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाची जी वाहवा होईल ती कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल. त्याच्याकरता तुम्ही 11 तारखेला त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही मी अध्यक्षाच्या नात्याने कळकळीची विनंती करतो सगळ्यांना. कारण असा कार्यक्रम परत न होणार नाही. पण ह्या कार्यक्रमासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी उपस्थित राहावं, खास करून महिला वर्ग. कारण आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिक्षणाचा पाया रोवला त्याच्यामध्ये जो महिलांना जो अधिकार मिळाला आज त्यांच्यामुळंच महिला इतक्या पुढच्या ह्याच्यात आलेल्या आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. का आज आपण पाहतो आपल्या कराडताई असतील का आज कार्याध्यक्ष आहे आपल्या, तर याच्यामध्ये अंदाज लावू शकतो आपण का आज महिला किती पुढे गेलेल्या आहेत. तर त्यामुळं सर्व महिलांना विनंती आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सातपूर ज्योती जन्मोत्सव 2024 कार्यालयाचं व स्टेजचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. येणाऱ्या 11 तारखेला गाथा महापुरुषांची एक महानाट्याचं आयोजन सातपूर गुरु शिष्य जयंती व ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. या ज्योती जन्मोत्सव समितीच्या अंतर्गत होणाऱ्या गाथा महापुरुषांच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी कोर कमिटी व सर्व कार्यकारिणीच्या वतीने विनंती असं आवाहन करतो. गेल्या 16 वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव साजरा संपूर्ण कमिटी करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ह्या वर्षीही सालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या दोघं गुरु शिष्याची जयंती येत्या 11 एप्रिलला चांताराजा या मैदानावर भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजन करून त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व कमिटी व सर्व पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे. तरी सातपूर पंचक्रोशीतील व नाशिक शहरातील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती असेल की ह्या महापुरुषांमुळेच तुम्ही आपण आज स्वाभिमानाने जगत आहोत. यांनी आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला, शिक्षणाची नांदी माता सावित्री तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या आहे. अशा थोर महापुरुषांच्या जयंतीसाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी
महात्मा फुले समता परिषदेच्या समन्वयक म्हणून सॉरी गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचा समन्वयक म्हणून आपणास आवाहन करतो। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। वर्षांपासून शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो किंवा गुरु शिष्य जयंती उत्सव असो, अतिशय उत्साहाने सर्व कार्यकर्ते खेळीमेळीने कुठलेही राजकीय किंवा अन्य सामाजिक भेदभाव न बाळगता एकजुटीने साजरा करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि अशा एका कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी ज्यांनी दिली त्यांचे मी खरोखर हार्दिक आभार मानते। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये जसे आपले जन्मदाते आई वडील असतात त्यांचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिराव फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे थोर विचारवंतांचं काहीतरी ऋण व्यक्त करण्याची संधीसुद्धा या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मिळते याचा खूप आनंद होतो। मी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करेन की आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। अशा परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाकडे एक सामाजिक विचार पुढे घेऊन जाणारा कार्यक्रम म्हणून सर्व नागरिकांनी बघावं आणि सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी करावा अशी मी इच्छा करते। या कार्यालय उद्घाटन तथा स्टेज भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक सदाशिव दादा माळी, माजी नगरसेवक सुरेश नाना बंधुरे, नाना सावळे, कांतीलाल बंधुरे, भिवानंद काळे, दिनकर कांडेकर, गणेश बुलकर, काळूजी काळे, धीरज शेळके, शिवाजी महाजन, बाळा निगळ, भगवान काकड, समाधान देवरे, हिरामन रोकडे, रवींद्र काश्मीरे, मनोज तांबे, गौरव जाधव, मुन्ना तुपे, योगेश गांगुर्डे, कल्पेश कांडेकर, तुषार बंधुरे, रवींद्र पालवे, दिलीप बंधुरे, सुनील मौले, अनिल मौले, सुरेश मोरे, विजय बंधुरे, क्रांती पालवे, अशोक आयरे, विजय बुरकुल, हेमंत शिरसाट, अनिल गडा, गोकुळ निगळ, राजेंद्र पाटील, हरिभाऊ गांगुर्डे यांच्यासह माजी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका दिशाताई लोंडे, निलिमा जेजूरकर, आशाताई बंधुरे, रोहिणी देवरे, डॉक्टर रुशाली सोनवणे, अलका गायकवाड, संजीवनी पाटील, क्रांती जाधव आदीसह कोवर कमिटीचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी, भारत जाधव, प्रवीण नागरे, समाधान तिवडे, अनिल माळी, राहुल साळुंके, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिडके, प्रकाश खैरणार, संजीवनी जाधव, क्रांती पालवे, सुवर्णा खैरणार, स्वप्ना माळी, निलिमा जेजूरकर आदी असंख्य मान्यवरांसह सर्वधर्मीय तसेच सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। सर्व उपस्थितांचे आभार अनिल माळी यांनी व्यक्त केले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।